तुमचं सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, कशा सगळे काळजी घ्या. आपण आज जाणार आहोत दगडी चाळ येथे अरुण गवई साहेब म्हणजेच डॅडी यांचे देवीचं दर्शन घेणार आहोत आणि तिकडे पाहणार आहोत आपण देवी. तर तुम्ही कदाचित पाहिले असेल की नसेल माहीत नाही, पण आज मी तुम्हाला दाखवतो अरुण गवई साहेबांची देवी. तर मित्रांनो, आपण सगळे जाणार आहोत तिकडे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ही व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, कोणी स्किप करू नका. आणि जर कोणी नवीन जर आपल्या चॅनलवर येत असेल, त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तिकडच्या दगडी चाळमध्ये गेल्यानंतर तिकडच्या मी काही लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करेन, जर कोणी अवेलेबल असेल तर. तिथली परिस्थिती काय, कशी देवीची स्थापना झाली, हे मी नक्की बोलण्याचा प्रयत्न करेन जर मला कोणी तिकडे माहिती द्यायला मिळालं तर. पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, दगडी चाळ कशी आहे किंवा देवीची स्थापना कशी झाली, तिकडची एकंदर परिस्थिती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर मित्रांनो, चला माझ्यासोबत अरुण गवई साहेबांची देवी पाहण्यासाठी चलो. मित्रांनो, मी स्टेशनला पोचलो, तिकीट काढलं आणि बोरिवलीवरून चर्चगेट फास्ट ट्रेन पकडली आणि मी इथून जाईन दादरला उतरेन वेस्टर्न लाईनला आणि CST वाली ट्रेन पकडेन. तर चला मित्रांनो, मी आता दादर स्टेशनला पोचलेलो आहे, बोरिवलीवर आलो. आता मी इथून ट्रेन चेंज करून CST ला जाईन, CST वाली ट्रेन पकडेन. CST वरून भायखळ स्टेशनला होते, तिथून हार्डली 5 ते 10 मिनिटं होते. तर चला मित्रांनो, भायखळला जाऊया. आपण आता भायखळा स्टेशनला आलेलो आहोत, इथून आपण जाऊ आता देवीचं दर्शन घ्यायला दगडी चाळच्या. इथून आता जाईन 5 ते 10 मिनिटात पोहोचून जाईन मी इकडून. चला आपण जाऊया दगडी चाळच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. चला मित्रांनो, मी भायखळा स्टेशनला उतरलो आहे. भायखळा स्टेशनचा परिसर दाखवतो, तुम्ही भायखळा स्टेशनचा परिसर पाहू शकता. मी इकडून पुढे जाईन डॅडींच्या देवीचं दर्शन घ्यायला. मित्रांनो, मी आता भायखळा स्टेशनला पोचलेलो आहे, इथून आपण जाणार दगडी चाळमध्ये. दगडी चाळमध्ये अरुण गवई साहेबांनी देवीची स्थापना केली, त्या देवीचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर चला मित्रांनो, मी भायखळा स्टेशनवरून निघालो आहे दगडी चाळ या देवीचं दर्शन घेण्यासाठी. या देवीचं नाव आहे आई माऊली. हे जागृत देवस्थान आहे, खूप लोक दर्शनासाठी येत असतात. आणि ॲक्च्युली मित्रांनो, मी दगडी चाळ ह्या ठिकाणाचं नाव ऐकू नाही, पण प्रत्यक्ष कधी तिकडे गेलो नाही. पण आता देवीच्या निमित्ताने, दर्शन घेण्याच्या निमित्ताने तिकडे चाललो आहे. तर मी तिकडचा तुम्हाला परिसर दाखवेल, तिकडचं ती दगडी चाळ दाखवेन, त्याच्यानंतर देवीचं दर्शनही तुम्हाला देईन. तर चला मित्रांनो, आपण दगडी चाळाला जाऊयात. मित्रांनो, आपण चालत आता दगडी चाळच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. इथे दगडी चाळच्या नाक्यावर पोहोचलो आहोत आपण इथे. तर इथे पाहू शकता नाक्यावरती गेट बनवलेलं आहे, मस्त सुशोभीकरण केलेलं आहे, वेगवेगळे बॅनर्स लावलेले आहेत. याच गेटमधून आपण आतमध्ये जाणार आहोत. तर चला मित्रांनो, देवीचं दर्शन घ्यायला. आहे आणि काही क्षणात तुम्हाला देवीचं दर्शन घडवणार आहे. तर मित्रांनो, आपण जाऊया देवीचं दर्शन घेण्यासाठी. पण त्याआधी तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो दगडी चाळचा, तर तुम्हालाही अंदाज येईल. यात्रांनो, पोचलेलो आहे आणि मी चालत दगडी चाळच्या देवीच्या दिशेने चाललो आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आजूबाजूचा परिसर कशा पद्धतीने सध्या सजवलेला आहे. देवीचं आगमन झालं आहे थाटामाटात आणि त्याच्यामुळे सगळीकडे आनंदी उत्साह वातावरण आहे. तर मित्रांनो, चला जाऊया आपण पुढे. हळूहळू पुढे चालत आपण दर्शन घ्यायला चाललो आहे आणि गेट जो आपण पोहोचलो आहे, काही वेळातच आपण तुम्हाला गेट दाखवतो. मित्रांनो, माझ्या पाठीमागे गेट पाहू शकता तुम्ही, बघा दगडी चाळीचा देवीचं गेट आहे. तर मित्रांनो, आपण दर्शन घेणार आहोत. आता पाहू शकता माझ्या पाठीमागे दगडी चाळी या देवीचं गेट आहे. तर आपण इथूनच आईमध्ये एंटर करणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण देवीचं दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोरच दगडी चाळ या देवीचं मुख्य प्रवेशद्वार आहे. इथूनच सगळ्यांना एंट्री दिली जाते दर्शन घेण्यासाठी. आपणही जाणार आहोत.
तर जाण्याआधी मित्रांनो पाहू शकता आपण की गेट कशा सुंदर पद्धतीने बनवलेला आहे. एक सुंदर कलाकृती इथे उभारण्यात आलेली आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती लिहिलं आहे दगडी चाळ, जी संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. ती दगडी चाळ आपण पाहू शकतो प्रत्यक्षरित्या कशा पद्धतीने आहे ती. त्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो हा. तर सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. आपण आतमध्येही जाणार आहोत. तर मित्रांनो चल आपण पुढे जाऊ. आपण मेन एंट्रन्सला गेटजवळ पोहोचलो आहोत. आता इथून आतमध्ये जाणार आहोत. इथूनच दगडीचा देवीचं दर्शन घेण्यासाठी गेट आहे. तर जाऊया मित्रांनो आतमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी, अजून गवी साहेबांच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो चल आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो आपण हळूहळू चालत मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करूया. तर इकडे पाहू शकता बरेचसे लोक इथे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. अगदी कॉलेज स्टुडंटपासून सगळे लोक इथे आलेले आहेत, छोट्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत. तर आपण हळूहळू पुढे जाऊयात. आणि मित्रांनो तुम्ही पाहताय दगडी चाळ, हे नाव लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं नाव आहे दगडी चाळ. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे दगडी चाळ. अरुण गवई साहेब यांनी या देवीची स्थापना केली आहे आणि तिथून ही दगडी चाळ प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो आपण दगडी चाळचा मुख्य प्रवेशद्वार पाहिला. आपण आतमध्ये एंट्री केली आहे. आता इथून आपण पुढे देवीचं दर्शन घेणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला दाखवतो सुंदर सुबक कशी कलाकृती तयार केली आहे. इथून आतमध्ये जाण्यासाठी ही लाईन आहे आणि तुम्ही पाहू शका आर्टमध्ये आर्ट डिपार्टमेंटने सुंदर काम केलं आहे. एक देखावा उभारण्यात आलेला आहे सुंदर असा, तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली आज दुपार असल्यामुळे खूप गर्दी कमी आहे, पण जर संध्याकाळी तर इथे खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी असते. मी सॅमकडे आलेलो आहे दगडी चाळमध्ये. दगडी चाळमध्ये आपल्या कोकणातले एक यूट्यूबर भेटलेले आहे. दादांसोबत मी बोललो, बरंच काही सांगितलं. दादा तुमचं नाव सांगा आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा. मी सुनील निवाते दापोलीतून आहे. साहेबसुद्धा दापोलीतून आहेत आणि हा प्रयत्न करत यूट्यूबचा प्रयत्न करा. आणि यूट्यूबमध्ये येणारी माणसं माझ्यासाठी खूप माझ्यासाठी प्रेरणादायी असतात. आणि मी सध्या नोकरीनिमित्त मुंबईत असतो. गाव ओढ गावाकडचीच आहे आणि आपल्या प्रत्येक कोकणातल्या मुलांनी आपल्याकडं दाखवण्याचं बरंच काही आहे आणि हे करायला पाहिजे आवर्जून. तर माझं नाव सुनील निवाते, माझं चॅनलचं नाव आपलं कोकण आणि बराच काय. नक्की जाऊन बघा आपलं चॅनल. आणि मी आपल्या जास्तीत जास्त कोकणातलेच व्हिडिओ करतो. आता ह्या दगडी चाळचं 50वं वर्ष आहे म्हणून मी इकडे आलो होतो. हे आलो होतो कामानिमित्त आणायचे इकडे जाऊन येणार. दादांना सुद्धा सपोर्ट करा. हो हो आम्हाला सपोर्ट करा. हो सर, काहीतरी एक वेगळं नवीन घेऊन येत आहेत. त्यांच्या वेगळ्या कल्पना आहेत. मी त्यांच्यासोबत बोललो, आमची इथेच मैत्री झाली आणि यूट्यूबर म्हणून. तर यूट्यूबने बरंच काही दिलं आहे. तर त्यांनी एकही काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सगळ्यांचा सपोर्ट असू दे आणि आपण पुन्हा एकदा भेटू. आपल्याला सर काहीतरी नवीन घेऊन येतात, त्यांचा प्रयत्न आहे नवीन घेणं. त्यांना सपोर्ट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू दादा, आपण भेटू पुन्हा एकदा. यूट्यूबच्या माध्यमातून भेटलो आहोत. अचानक भयानक ते दादा भेटले आणि ते यूट्यूबर निघाले. छान गायडन्स केलं त्यांनी. तर मित्रांनो दर्शन घेण्यासाठी मी आतमध्ये लाईनमध्ये चाललेलो आहे डॅडींच्या. यावर्षी 50वं वर्ष आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मंडप सजवलेला आहे, आजूबाजूचा परिसर. आणि दगडी चाळ डॅडींच्या देवीचं 50वं वर्ष आहे. तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा केला जातो. तर मित्रांनो इथे आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतो. तुम्ही पाहू शकता सुंदर कलाकृती इथे उभारण्यात आलेली आहे, रेड कार्पेट. मी आता गाभाऱ्यात जाणार आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर कशा पद्धतीने गाभारा सजवलं, खूप लोकं आलेले आहेत इथे दर्शन घेण्यासाठी. मी तुम्हाला दाखव. तर तुम्ही पाहू शकता देवीच्या समोरचा परिसर कसा सुशोभित करण्यात आलेला आहे आणि इथे बरेच लोक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. अगदी कॉलेजचे यंगस्टारपासून सगळे लोक आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. आणि देवीसमोरील मंडप एक सुंदर कलाकृती उभारण्यात आलेली आहे. तुम्ही वरतीही पाहू शकता कशा पद्धतीने ही कलाकृती उभारण्यात आलेली आहे. सुंदर अशी देवीची भव्य दिव्य मूर्ती दिसते. असं वाटतं पाहतच राहावं अशा एक भव्य दिव्य मूर्ती आपल्याला समोर दिसते. आणि काही भक्त दर्शन घेत आहे, काही सेवेकरी देवीच्या सेवेसाठी आहेत. आणि अशी सुंदर मूर्ती आपल्या समोर दिसत आहे. तर पाहू शकता मित्रांनो दगडी चाळ हे या चाळीचं नाव आहे आणि या देवीचं नाव आहे आई माऊली. ही आई माऊली सगळ्यांना नवसाला पावते. आणि डॅडीनी या देवीची स्थापना केली आहे. तर मित्रांनो डॅडी हे या चाळीतील सगळे लोक डॅडींना दैवत मानतात. याचं कारण हेच की डॅडी
सर्वसामान्य लोकांना मदतीला धावून येतात जेव्हा किंवा दगडी चाळीतील किंवा इतर लोकांना मदत लागते तेव्हा डॅडी नेहमीच मदतीला धावून येतात. मित्रांनो, तर तुम्हाला बराच वेळ सांगतो डॅडीच्या देवीचं दर्शन घ्यायचं, ते फायनली मी इथे आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता डॅडींची देवी बसवलेली आहे इथे. आणि यावर्षी 50वं वर्ष आहे तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. तुम्हाला येणं पॉसिबल नसेल तर शक्य झाल्यास तुम्ही या. भायखळ स्टेशनवर हार्डली 5 ते 10 मिनिटावरती आहे. तुम्हाला नक्की आवडेल देवीचं दर्शन घ्यायला, तुम्ही या नक्की. आणि तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सुशोभनीय केलेलं आहे, सुंदर असं. आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. माझ्या पाठीमागे देवीचं मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नक्की या मित्रांनो नवरात्रीमध्ये. इथे नवरात्री जोरदार साजरी केली जाते डॅडींची म्हणजे अरुण गवळी साहेबांची. ही दगडी चाळ आहे, इथे डॅडींनी या देवीची स्थापना केली आहे. यावर्षी 50वं वर्ष आहे त्याच्यामुळे थाटामाटात साजरं केलं आहे. तुम्हाला परिसर दाखवतो. हा पाठचा बाजू आहे आणि हे बघा, पाहू शकता तुम्ही पाठीमागे बरेच लोक आलेले आहेत तिथे. अगदी कॉलेजपासून, स्टुडंटपासून, यंगस्टारपासून, अगदी वयस्कर व्यक्ती सगळे दर्शनाला आलेले आहेत इथे. नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो दगडीच्या डॅडींच्या इथे. तर आपल्या इथे मंडळाचे अध्यक्ष आहेत काका विनायक करावडे. तर आपल्याला थोडक्यात या देवीची स्थापना कधी झाली आणि कशा पद्धती नवरात्रोत्सव साजरा केला जातो ही माहिती सांगणार. तर काका सांगा थोडक्यात माहिती. नमस्कार, मी विनायक करावडे, भायखळा दगडीचा नवरात्रोत्सवाचा अध्यक्ष बोलतो आहे. ही स्थापना पहिल्याप्रथम ही स्थापना झाली 1947 साली. 1947 स्थापना झाल्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या गच्चीमध्ये आम्ही देवी आणायचो, परंतु आमचे आदरणीय आमदार डॅडी यांच्या निघण्याने, यांच्या आदेशाने आम्ही देवीचा उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा करायचं ठरवलं. ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपण सगळे उत्सवात म्हणजे एक भागी होऊन त्या उत्सवाचा आनंद लुटायचा असतो आणि हा उत्सव 10 दिवसाचा असतो. आणि जवळजवळ ह्या उत्सवाला 50 वर्षे झाली आणि ह्या 50 वर्षामध्ये आम्ही बरेच म्हणजे आमच्या अगोदर जे काही डायरेक्ट अध्यक्ष होऊन गेले आणि त्यांनी पण चांगलं काम केलं, म्हणूनच आता आम्हाला त्यांच्यातून प्रेरणा मिळाली, त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं आणि आम्ही आदरणीय डॅडींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतो आहे. आणि आम्हाला देवीचा आशीर्वाद सदैव आहे आणि ती नवसाला पावणारी देवी आहे, एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे. आणि आज लाखो भाविक ह्या देवीची माता भगिनी ह्या देवीची आराधना करतात, देवीची पूजा करतात आणि सर्व लोक इकडे येऊन हे करतात. आम्हाला त्याच्यात आनंद आहे. बरोबर. तर थँक्यू काका. काकाने आपल्याला देवीबद्दल बरीचशी माहिती सांगितलेली आहे. काका खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी तुम्हाला जमलं तर जाण्याजाणं शक्य होतं त्याने नक्की देवीचं दर्शन घेण्यासाठी या दगडी चाळमध्ये, कारण की खूप जागृत देवस्थान आहे आणि खूप पूर्वीपासून चाललेलं आहे देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी आहे. तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नक्की या. थँक्यू काका. तर मित्रांनो, मंडळाच्या अध्यक्ष काकांनी खूप मंडळाची तसेच देवीची तसेच दगडी चाळामधल्या मंडळाची माहिती दिली. खरंच इथली लोक आहेत ना खूप छान आहेत, छान पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं. दगडी चाळीमधील प्रत्येक व्यक्तीला दिलेली जबाबदारी प्रत्येकजण चोखपणे बजावत असतं, याचं मुख्य कारण म्हणजे डॅडी. कारण डॅडी हे दगडी चाळीतील प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरातील व्यक्ती आहे अशाच पद्धतीने वागणूक देत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटतं हे डॅडी हे आपलेच आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण दिलेली प्रत्येकाला दिलेले काम चोखपणे बजावत असतो. मित्रांनो, देवीचं भव्य दिव्य मंडप पाहिलं आणि दर्शनही केलं, त्याच्यानंतर पुढेच एक छोटंसं मंदिर आहे त्याचंही आपण दर्शन करूया. चला या माझ्यासोबत. मित्रांनो, मी आता दगडी चाळीच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी आता चाललो आहे दगडी चाळमध्ये. ते डॅडी रायचे ज्यांचं वास्तव्य होतं, दगडी चाळ हे नाव का पडलं ते आपण पाहूया. त्या एरियामध्ये आलेलो आहोत, तुम्हाला दाखवतो दगडी चाळ कशी आहे का. हे बघा माझ्या पाठीमागचा परिसर तुम्ही दगडी चाळीचा पाहू शकता. हे बघायचं, माझ्या पाठीमागे जो देवीचा गेट आहे आणि इथून मी दगडी चाळीचा
बिल्डिंगकडे चाललेलो आहे. अगदी जुन्या बिल्डिंग आहेत, बऱ्याच वर्षापासून. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हीच ती दगडी चाळ जी संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. बरीच वर्ष झाली असल्यामुळे बांधकाम थोडंसं जुनं झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता दगडी चाळ अजूनही अनेक वर्ष लोटून दगडी चाळ आहे तशी त्याच ताट मानेने उभी आहे. तुम्ही परिसर पाहू शकता अजूनही. आणि मी तुम्हाला दाखवतो दगडी चाळीचा परिसर जी अनेक लोक पाहण्यासाठी येत असतात. दगडी चाळीचा जुना पुरावा आहे इथे लिहिलेला आहे, तुम्ही पाहू शकता ब्लॅकबोर्डमध्ये. तर मित्रांनो पुढे जाऊयात आपण, पुढचं पाहूया परिसर दगडी चाळीचा. एकंदर घराची रचना दुमजली घर कशा पद्धतीने बांधलेले आहेत तुम्ही पाहू शकता. तर सुंदर अशी दगडी चाळ अजूनही आहे. मी माझ्या पाठीमागे पाहताय दगडी चाळ. मी तुम्हाला आतमधला परिसरही दाखवतो. या चाळीची स्थापना दैडीने केली आणि दगडी चाळ हे या चाळीचं नाव आहे प्रामुख्याने. दगडी चाळ हा सिनेमाही आला आहे, चंदू सरांनी सिनेमाही बनवला आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दगडी चाळीचा परिसर यूट्यूबच्या माध्यमाद्वारे माझ्या चॅनलवरती. दगडी चाळीचा परिसर, दगडी चाळीचा परिसर पाहू शकता. सध्या संपूर्ण दगडी चाळीचं काम आशा गवळी मॅम पाहतात. त्यांना दगडी चाळीमध्ये मम्मी म्हणून ओळखलं जातं आणि अरुण गवळी साहेबांना डॅडी म्हणून ओळखलं जातं. दोघंही सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात, नेहमी सर्वसामान्य लोकांना मदत करत असतात. दोघांचंही कार्य महान आहे. डॅडींचं एक फेमस वाक्य आहे, जय शंभो नारायण, चुकीला माफी नाही, जय शंभो नारायण. मित्रांनो तुम्ही देवीचं दर्शन घेतलं, मी दर्शन घेतलं. आय होप तुम्हाला हा दगडी चाळीचा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो मी इथेच थांबतो, पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर माझं चॅनल नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय बाय.